भ्रष्ट प्रवृत्ति नष्ट करण्याचे सामर्थ्य पत्रकारितेत आहे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे। पंढरपूर, भ्रष्ट प्रवृत्ति नष्ट करण्याचे सामर्थ्य पत्रकारितेत आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार हरिभक्त पारायण बाळासाहेब बडवे यांनी केले। अरिहंत पब्लिक स्कूल येथे शनिवारी दिनांक 8 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पंढरपूर येथील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर अरिहंत पब्लिक स्कूलचे सचिव सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर शीतल के शहा, उज्ज्वल दोषी, पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे, भगवान वानखेडे, रवींद्र लवेकर, नवनाथ पोरे, वीरेन सिंह उत्पात, संकेत कुलकर्णी, पत्रकार सुरक्षा समितीचे शहराध्यक्ष दत्ताजी पाटील, राजेश शिंदे, तानाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना बाळासाहेब बडवे म्हणाले की पत्रकारिता चालू ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे। अनेक पत्रकार हलाकीचे जीवन जगत आहेत आणि काही स्वार्थी ढोंगी लोक पत्रकारांचा वापर केवळ स्वार्थासाठी करतात। शहा डॉक्टरांच्या हाताला परमेश्वराचा स्पर्श झालेला आहे, त्याशिवाय एवढे यश मिळणे शक्य नाही। डॉक्टर शीतल शहा यांनी इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू केली असली तरी भारतीय संस्कृतीचा त्यांना विसर पडलेला नाही, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे। आज या संस्थेला 45 वर्षे पूर्ण झाली आहेत। इवल्याशा रोपट्याचा भला मोठा वटवृक्ष झाला आहे असे ते म्हणाले। या प्रसंगी फ्री विंग्स या भित्तीपत्राचे आणि अरिहंत बुलेटिन या शालेय विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या वाहिनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। मुख्याध्यापिका सुप्रिया बहिरट यांनी संस्थेत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। उज्ज्वल दोषी यांनी अभ्यासाबरोबरच इतर ज्ञान देण्यात येते असे सांगितले। यानंतर संकेत कुलकर्णी, रामभाऊ सरवदे, भगवान वानखेडे, हरिभाऊ प्रक्षाळे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी अभय जोशी, सुनील दिवान, चैतन्य उत्पात, कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल, विजयकुमार कांबळे, तानाजी जाधव, संतोष कांबळे, नामदेव लकडे, विनय हरिदास, मंदार लोहकरे, सुरेखा भालेराव, सचिन कसबे, महालिंग दुधाळे, माऊली डांगे, संजय कोकरे, रवींद्र शेवडे, दिनेश खंडेलवाल, विजयकुमार कांबळे, रफिक अत्तार, बाहुबली जैन, रामकृष्ण बिडकर, तानाजी धुमकर, भारत शिंदे, लखन साळुंखे, नामदेव लकडे, दिनेश नकाते, नितीन शिंदे, महेश कदम, भारत नागने, राजकुमार शहापूरकर, शंकर पवार, धीरज साळुंखे, सचिन कांबळे, राजू पवार, हरिभाऊ प्रक्षाळे, अरुण बाबर, विनोद पोद्दार, विकास पवार, नागनाथ सुतार, राजेंद्र काळे, कबीर देवकुळे, यशवंत कुंभार, डॉक्टर राजेश फळे खटकाळे, अपराजित सर्वगोड, अविनाश साळुंखे, सोहन जयस्वाल, सचिन कुलकर्णी, अजित देशपांडे, संजय यादव, श्रीकांत कसबे, संजय यादव, कुमार कोरे, आदपुरे आदी पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुप्रिया बहिरट यांनी केले। केबी न्यूज मराठीसाठी दिनेश खंडेलवाल, पंढरपूर। साहेबांनी एक महिना रात्रंदिवस अविरत कष्ट केल्याची मी माझे डोळे मुठी म्हणून त्याचे पाक फिटणं फार अवघड आहे। मगाशी उज्ज्वल बहिणं मी म्हणालो, डॉक्टरांच्या हाताला परमेश्वराचा स्पर्श झाल्याशिवाय एवढं मोठं यश शकणार। म्हणून डॉक्टर साहेबांचे आभार मानण्यापेक्षा मी जन्मभर त्यांच्या ऋणात राहणं पसंत करतो। डॉक्टर साहेब पत्रकार समाज जागृतीचं एक साधन आहे, समाज संवर्धनाचं एक साधन आहे, समाजात जागृती निर्माण करण्याचं एक साधन आहे आणि समाजातील भ्रष्ट प्रवृत्ती नेस्तनाबूत करण्याचं एक साधन आहे, माध्यम आहे। आमचे बहुसंख्य पत्रकार परिस्थितीनं अत्यंत सर्वसामान्य आहे। त्यांचा विचार सरकारही करू शकत नाही आणि हराखोर पुढारी करू शकत नाही, परंतु त्यांच्या अंतःकरणातील लस मात्र ज्या वेळेस आपल्यासारख्या स्वाभिमानी संस्थेच्या उभारणीनं आम्हाला जवळ करते त्यावेळेस आम्हाला जाणीव होते
की आपल्या सारख्या संस्था जीवनाचं ध्येय आणि वेगळा मार्ग शोधणारे साधन आहे. तुमचं साधन आणि आमची लेखणी आणि तुमचं साधन समाज हिताचं वर्क आहे, एवढंच मला या निमित्तानं सांगावंसं वाटत. आर्यांच्या शाळेत माझे नातू शिकतायत, माझे नाती शिकतायत. आज त्यांची बौद्धिक पातळी इतकी विलक्षण वाढत झालेली आहे. ज्यावेळेस आम्ही रांगत होतो त्यावेळची बाळं आता हातात मोबाईल घेऊन वेगवेगळ्या प्रकारची आभूषण करतात. डॉक्टर साहेब, एक वेगळं विलक्षण कर्तव्य तुमच्या हातून पार पडते. पंढरपूरची एकूण लोकसंख्या, पंढरपूरच्या सर्वसामान्य माणसाची एकूण आर्थिक परिस्थिती आणि सर्वसामान्य माणसाची कुवत ही बघून तुम्ही ज्या तुमच्या फीच्या ह्याच्यात सवलत देता, कपात करता, ती या सगळ्या मोठमोठ्या संस्था चालकांच्या